नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार काय आहोत तर अपूर्णांकाचे कंचे भागवे। काय शिकायचं आज आपल्याला? अपूर्णांकाचे कंचे भागवे। आता हे अपूर्णांकाचे कंचे भागवे। आता कंचे भागवे म्हणजे काय? कण म्हणजे काय असतो? कंस। कण म्हणजे काय असतो? कंस। चे म्हणजे काय असतो? चाची। चे म्हणजे असतो चाची। चे मग चाचीचे याचा अर्थ काय असतो? गुणाकार। काय असतो? गुणाकार। भा म्हणजे भागाकार। गु म्हणजे गुणाकार। बे म्हणजे बेरीज। आणि व म्हणजे वजाबाकी। ठीक आहे, हे ब झालं का रे? आता केलं मी व। हे झालं अपूर्णांकाचे कंचे भागू बेव। आता एक कसे सोडायचे? आता अपूर्णांकाची आपल्याला बेरीज येते, वजाबाकी येते, गुणाकार येतो, भागाकार येतो। तुम्हाला जर येत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याचे लिंक दिलेले आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराच्या, त्या तुम्ही सोडू शकता। ठीक आहे, आता काय अपूर्णांकाचे कंचे भागू बेव सोडताना पहिला आपण समजा आपल्याला एखादा अपूर्णांक आला, पहिलं गणित आलं आपल्याला 5/8 अधिक 3/8 वजा 2/8 आलं। आता असे 3, 3, 4, 4, 5, 5 एकदाच यायला लागल्यावर काय करणार? ते कंसामध्ये आल्यानंतर काय करायला लागणार? तर याची काय करू आपण, एक छोटीशी सिरीज घेऊया। म्हणजे काय, एक 7-8 भाग तयार करूया आणि त्या भागामध्ये संपूर्ण हे गणितं कसे येतात हे आपण सोडूया। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे छेद समान असल्यावर काय करायला लागतं? आपल्याला अंश अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करायला लागते ना। तर मग याला सोडवणं किती सोपं आहे बघा, याचं उत्तर सोडूया। 5 आणि 3 किती होतील? मग पहिल्या अगोदर सोडवताना 5 अधिक 3 वजा 2 असं लिहा। त्यानंतर छेद सारखा आहे तर छेद जशा तसा लिहून काढा। ज्यावेळेस छेद सारखा आला म्हणून ही क्रिया आहे बरं का। छेद जर सारखा नाही आला तर क्रिया काय बदलणार आहे? बदली होणार आहे। परंतु आता छेद सारखा आला तर मग सोडवा। पहिले 5 मध्ये 3 मिळवा, अधिक आहे ना, मग 3 मध्ये 5 मध्ये 3 मिळवा। 5 आणि 3 8 मधून 2 गेलेत खाली उरले, मग उत्तर काय आलं आपलं? 6/8 झालं की ते उत्तर आपलं? झालं झालं कस काय? कारण का 2 ची कसोटीने याला भाग जातो। बेत्रिक बेचोक उत्तर किती आलं? 3/4 किती अवघड आहे? सोपं आहे ना, सोडवता येईन का? मग मी तुम्हाला गणित देतो, सोडवता का? मग सोडवा बरं। हो अवघड अवघड गणित देतो तुम्हाला। 4/5 अधिक 3/5 अधिक 2/3 6/5 आता तिसरं गणित देतोय। 2/4 अधिक 3/4 वजा 1/4 तर हे दोन गणितं तुम्ही सोडवा आणि उत्तरं काय आलेत हे आम्हाला सांगा। मग यानंतर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं गणित यापेक्षा थोडंसं कठीण कसं सोडवायचं हे बघूया।